हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज हे बघा, मी पूर्ण रेडी पण झाली आहे. तर आता मी निघाली आहे सेवन वुमेनच्या एक्सक्लुझिव्ह वुमेनच्या ओपनिंगला. आणि ऑलरेडी ए सेवन स्टुडिओच्या ओपनिंगला आम्ही गेलो नव्हतो. सो आता आम्ही चाललो आहे. आता बघू तिथं कोण कोण येतं आहे आणि जेवढ्या लोकांना पॉसिबल होईल मी सगळ्यांना आपल्या व्लॉगमध्ये घेईल आणि हा व्लॉग मस्त बनवेल. सो लेट्स सी. आणि आता आपण जाऊ आणि बघू आता ब्लॉग कसा होतो आहे. आता आम्ही निघालो आहे. आता आम्ही तिथं जाऊ म्हणजे आता दादांचं मुख्य पण घ्यायचं आहे मला. आणि मग तिथं गेल्यावर ब्लॉग कंटिन्यू करू. येस तर गाईज, आता आपण फ्लावर शॉपमध्ये. आणि हे बघा किती सुंदर रोजचं हे घेतलं आम्ही त्यासाठी, आय मीन नेहा ताईसाठी. सो आता आपण डिरेक्टली तिथं जाऊन ब्लॉग कंटिन्यू करू. आम्ही पोहोचल्या आणि तुम्ही गर्दी बघू शकता. अक्षरशः ऑलमोस्ट ट्रॅफिक जाम झालं आहे. बघा गर्दी. तिकडे एवढा पसरा झालाय. आता आपण माहिती नसेल सकाळपासून, म्हणजे आता 8 वाजलेत, आपण 11 वाजता चालू केलं होतं. तर अराउंड त्यांनी आता जस्ट असं वरच्यावर कॅल्क्युलेट केलं. सो थँक्यू सो मच. थँक्यू. तुला काय आवडतो बाकीच्या ऍक्टर पेक्षा? तू प्लस मध्येच आहे. कोण प्लस मायनस असं कसं असं काही नसतं. प्रत्येक जण आपल्या ठिकाणी योग्य असतो. पण हे तुझं प्रेम आहे की तुला मीच फक्त भावासारखं वाटतोय. सो थँक्यू सो मच. असंच प्रेम राहू दे. अजून काय बोलायचं? आणि मी खूप स्वतःला छान सांगतो की माझं नाव आकाश जाधव आहे. कारण की तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये आक्या जाधव आक्या जाधव येतं. मला वाटतं तू मलाच बोलतोय. थँक्यू. सध्या सगळ्यांना नेहा दिदी दिसते असं वाटते मला. 4 वर्ष व्हिडिओ मी बनवलेत. ठीक आहे, चला मी एक प्रश्न विचारतो. मी सुरुवात केली होती टिकटॉक पासून. तर माझा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला होता टिकटॉकचा, तो कुठला आहे? कुणाला माहिती? टिकटॉकचा पहिला व्हिडिओ काय? नाही नाही नाही. हां कुठलं? एवढं जण सांगेल, एवढं जणांना कसं काय? मग चल तू ये तिला. तुझी साईज काय म्हणजे कुर्तीमध्ये? नाही 38 लागेल. 38 ना? परफेक्ट. लय कुणाची हाय आनंदी असता तर या आनंदाचं रहस्य काय आहे आम्हाला सांगू शकाल का? या आनंदाचं रहस्य बोललो ना मी. तुम्ही सगळे इथं आल्यावर तुम्ही माझ्या प्रत्येक वेळेस असं होतं. आता प्रत्येक तुम्ही असाल मी असाल असं होतं की काही ना काहीतरी प्रत्येक वेळेस आपल्याला प्रॉब्लेम्स किंवा काही ना काहीतरी डोक्याला ताप असतोच कुठे पण जाऊ. पण ह्या सगळ्या सिच्युएशनमधनं मी एक गोष्ट शिकलो आहे, ती म्हणजे
कुठून तरी आपल्याला आनंद शोधावा लागतो, असंच प्रत्येक वेळेस राहता येत नाही. तर मी आत्ता इथं टेन्शनमध्ये आलो होतो, पण मी तुम्हाला बघून तुमच्याच आनंद शोधला. एवढंच, थँक्यू. थँक्यू सो मच, थँक्यू, थँक्यू सो मच सगळ्यांच्या मधून. पण मला आयुष्यात एवढंच विचारायचं की तुझं इन्स्पिरेशन काय आहे, कोण आहे सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन, कोण आहे तुझ्या या करिअरमध्ये एवढं सक्सेस मिळालं त्याच्यामध्ये खूप मोठं इन्स्पिरेशन असणार आहे. आज माझ्या इन्स्पिरेशनचा वाढदिवस आहे. ते आतमध्ये बसलेत आपले आप्पा, आपण जडी एकदा जोरदार डाळ आला पाहिजे. माझी वाईफ खूप मोठी फॅन आहे, मी दिवसभर माझं कमी आणि तुझं नाव जास्त ऐकतो. माझी मम्मी पण बसली आहे, पप्पा पण बसले, तिकडनं चाललंय. थँक्यू, थँक्यू. आणि गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपल्याला सगळ्यांचं इंट्रोडक्शन वेगळं करून द्यायची गरज नाहीये, पण तरी मी एक तर ह्या सगळ्या माझ्या जिगर्सचं वेलकम करण्यासाठी बोलवलंय, तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे आवाज. आणि थँक्यू सो मच सगळेजण आता खरंच आलात, खरंच खूप भारी वाटलं. आणि मनापासून थँक्यू की प्रत्येक वेळेस अक्षय असेल, विष्णू असेल, बनी होती, गायत्री, अस्मिता आहे, हा तर संभाजीनगरवरनं आलाय, ही नाशिकवरनं आली आहे. मागच्या वेळेस विश्र आणि बनी दुबईवरनं येणार होते, पण येता येता राहिले. तुझं काम नाही आहे, जे सगळेजण आहेत, माझी फॅमिली आहे, ही सगळी फॅमिली आहे, यांच्यामुळे पॉसिबल होतं. तर टाळ्या, टाळ्या म्हणलं तर टाळ्या, टाळ्या. तर थँक्यू सो मच आदित्यने आम्हाला इथं सगळ्यांना इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि गेल्या वेळेस आम्ही येऊ नाही शकलो, त्यासाठी खरंच मनापासून सॉरी. आणि ही जी ताकद आहे ही आदित्यची अशीच लाईफ टाईम पाहिजे. आणि आत्तापर्यंत फक्त याने 1 ते 2 कामं तुमच्यापर्यंत पोहोचवले, भावी आयुष्यात अजून आदित्यचं नाव खूप खूप पुढे जाऊ. थँक्यू, थँक्यू सो मच आदित्य. आदित्य सोबत मी पहिलं गाणं केलं होतं थाटा माटात म्हणून, बघितलं सगळ्यांनी. येस येस येस. सो आदित्य, तेव्हापासून आदित्यचं माझा एक भावासारखा बॉन्ड झालेला आहे माझ्यासाठी, तो नेहमीच लहान भाव. खूप भारी वाटतंय, आदित्याने खूप कमी वेळात खूप गोष्टी केल्या आणि या एका वर्षात त्याची प्रगती. उद्या माझं इथे नाव सांगा फक्त, मी पाहिजे सांगितलं म्हणून मोहित म्हणून सांगत आहे. क्लस्टर पाहिलं का तुम्ही? यस यस पाहिलं. तुम्ही यस विक्रम कुठून आले? पुण्यातून असणार. हो पुण्यात असतो, स्वारगेटचे. तर गाईज, आता आम्ही जेवण करायला आलो आहे आणि हा ब्लॉग बघूया, थोडा छोटाच झाला आहे पण ठीक आहे, आता बघू कसा होतो. अँड हा ब्लॉग उद्या येईल, तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. एक खूप चांगलं होतं, एसएलला मजा आली नाही का, खूप गर्दी होती. आदित्य दादांनी चांगलं हे केलं, त्याची सेकंड प्लॅन चांगली बोलली आहे आणि अशी तरक्की करावी त्यांनी, एवढंच बोलायचं आहे. आणि आजसाठी एवढंच, सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पूजा ब्लॉग्स, आणि स्वतःची काळजी घ्या. सो बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.